झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात एका भागामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मार्क करून या अभिनेत्याच्या रूपात दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष श्यामभाऊ कदम आणि विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखवल्याचाही तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रतिमेचे चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे असा आक्षेपार्थ व निषेधार्थ असल्याचा चला हवा येऊ द्या चे कलाकार निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच जी वाहिनीने या कृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. आज विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने चला हवा येऊ द्या या जी मराठी या वाहिनीवरील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि निवेदक यांच्यावर, निलेश साबळे यांच्यावर विजापूर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोमवार मंगळवारी चला हवा येऊ द्या या भागामध्ये या अभिनेत्यांनी सौदागर या चित्रपटातील भागातील भागावर विनोदी मालिका सादर केली होती. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर संस्थान नरेश गुजरातचे, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मध्ये फोटो एडिटिंग करून त्यांच्या जागी स्वतःचा फोटो टाकून त्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये रीतसर त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गेल्या 7-8 वर्षापासून ही मालिका महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होत आहे. आम्ही निश्चितच त्यांच्या कलेची कदर करतो, पण कलेची कदर करत असताना त्यांनी अशा प्रकारे महामानवांचा अवमान केलेलं संभाजी ब्रिगेड कधीच सहन करणार नाही. जर भविष्यात त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांना महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड फिरू देणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर निलेश साबळे. कालपासून एक फोटो फिरतोय आणि तो चला हवा येऊ द्या दाखवलेला असल्या कारणाने त्यामुळे बरेचसे गैरसमज निर्माण झालेले आहेत. खरं तर ते स्किट वेगळं होतं, ते प्रहसन वेगळं होतं आणि त्यामध्ये तो फोटो वेगळ्या अर्थाने वेगळ्या कारणासाठी दाखवण्यात आला होता. त्यामध्ये कुठल्याही महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता, तो पूर्वी नव्हता, तो पुढेही कधीच नसेल. पण त्यामुळे थोडासा वाद निर्माण झाला किंवा गैरसमज निर्माण झाले, त्यामुळे मी तुमच्या समोर आलेलो आहे. खरं तर छत्रपती शाहू महाराज असतील किंवा या देशातले सगळेच महान व्यक्ती यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यामध्ये वापरलेला जो फोटो होता तो शाहू महाराजांचा नव्हता, पण ज्या राजांचा तो होता त्यांच्याहीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि सगळ्याच महापुरुषांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. अगदीच तांत्रिक गोष्टीतून झालेली ती चूक होती, त्यामुळे याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली माफी मागतो, क्षमस्व. सोलापूरसाठी प्रतिनिधी विश्वनाथ बिराजदार, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.